नमस्कार, आज आपण आलेलो आहे कुलंगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो एम के सिरीजमधला तिसरा किल्ला व इगतपुरी तालुका व जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर व मोठा आहे. अलंगनंतर हाच सगळ्यात मोठा किल्ला आहे एम के सिरीजमधला, व मलंग सगळ्यात छोटावाला. व आता आपण येथून चढायला सुरुवात केलेली आहे, तर आता आपण जात आहे येथून. कुलंगड जायला अलंग मदन पाहून आपण आता कुलंगच्या दिशेने निघालेलो आहे. या खिंडीमध्ये आल्यानंतर आपणाला वरच्या बाजूस जायचं आहे. बाजूस गेला तर ती वाट जी गेलेली ती आंबेवाडीकडे गेलेली आहे. ह्या पूर्ण अशा दरी दरीतून आपण साईड साईडनं आलेलो आहे. घनदाट जंगल आहे. एकट्याने येण्याचा प्रयत्न करू हे पाहू शकतो. खूप खतरनाक आणि आव्हानात्मक एम केचा ट्रेक आहे. समोर त्या बाजूला दाट धुक्यात हरवलेला अलंगड हा मदनगड आणि हा कुलंगड. बाले किल्ल्यावर पोचून जाऊ आपण. आता मदनगड आणि अलंगड याच्यामध्ये जी खिंड आहे त्या खिंडीपासून आपण 1.5 तासात या ठिकाणी पोचलेलो आहे. पाहू शकतो पहारेकऱ्याच्या देवड्या या ठिकाणी आहेत. आपण आता पोचलेलो आहे, पाहू शकतो पूर्ण 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे त्या ठिकाणी. तेथे एक पाण्याचे टाके आणि हा पाण्याचा पूर्ण टाक्यांचा समूह. खालच्या बाजूस पाहू शकतो पूर्ण वाड्यांचे अवशेष आहेत. त्या समोरच्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. बाले किल्ल्याकडे जात असताना या ठिकाणी आपणाला अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. हा एक वाड आहे समोर. त्या समोरच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात लेणी किंवा पाण्याचे टाकी दिसत आहेत पाहायला आपल्याला. आता या ठिकाणी पाहू शकतोय असे विकणारे असतात ते या ठिकाणी इतकं ओझं घेऊन वर जात असतात. कधी बघा हा एक अवघड पॅच या ठिकाणी आहे.
हळूहळू चल ना. आपला ट्रेक आता पूर्ण एमकेचा झालेला आहे व आपले लीडर यश दादा हे आपल्याला माहिती सांगणार की ट्रेक कसा झालेला आहे. सर्वात प्रथम तर जयचं अभिनंदन. खूप लहान वयात त्याने खूप गडकिल्ले केलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या वडिलांचे आभार मानावे लागतीलच, कारण की लहान वयात त्याच्याकडून हे सगळं करून घेणं आणि त्याच्या मनात ही आवड निर्माण करणं हे खरंच खूप महत्त्वाचं काम होतं. आणि एम के ट्रेकबद्दल बोलायचं झालं तर आमच्यासोबत ते अतिशय सुरुवातपासूनच होते आणि खूप उत्कृष्टपणे दोघांनी हा ट्रेक पूर्ण केला. जय तर एवढा लहान असून कंटिन्यू पुढेच चालत होता, तो आमच्याही पुढे चालत होता, तो तर अजिबात थकला नाही कुठे काय नाही, एकदम चांगल्या पद्धतीने हे अवघड महाराष्ट्रातला एक वन ऑफ दी मोस्ट डिफिकल्ट ट्रेक असा मानला जाणारा हा एम के आज दोघांनी आमच्यासोबत खूप छान पद्धतीने पूर्ण केला. आम्हाला खूप आनंद वाटतो त्यांना भेटायचा आणि नक्कीच पुढे त्यांच्यासोबत भेट घडेल आणि अजून ट्रेक करायचे आम्हाला अवसर मिळतील अशी इच्छा. त्यांच्यासोबत ट्रेक करण्यासाठी TIB कम्युनिटी ग्रुपला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आमचा मोबाईल नंबर दादा ग्रुप लिंक ग्रुप सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतीलच. तर नक्कीच आमच्यासोबत ट्रेक करायची. तर तुम्ही सर्वांनाही माझं निवेदन असेल की आमच्यासोबत नक्कीच एकदा ट्रेक जॉईन करा. TIB कम्युनिटी आमचा ग्रुप आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये आपण ट्रेक्स अरेंज करतो आणि टेक्निकल गोष्टी असो सेफ्टी रिलेटेड काही असो तर आपण सगळ्या गोष्टी त्यात कव्हर करतो. पुणे मुंबई दोन्हीकडून आपल्या ट्रेक्स असतात. तर नक्की आम्हाला जॉईन करा. या ठिकाणी एक नॅचरल केव्ह आहे. कुलंगड किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवी प्रेरणा भेटते. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.